बातमी दौंडमधून आहे. दौंड तालुक्यातील पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मिरगळवाडी इथल्या तलावामध्ये या तिघांचे मृतदेह आढळून आलेले आहेत. असरार अब्दुल काझी, करीम अब्दुल काझी आणि अतिक शेख अशी या 3 युवकांची नावं आहेत. दुपारी घराबाहेर पडलेले हे जे तरुण आहेत ते बराच वेळ घरी आलेले नव्हते आणि त्यामुळे ते फोनही उचलत नव्हते. त्यांचा शोध घेण्यात आला आणि त्यांची गाडी आणि साहित्य तलावाजवळ आढळून आलं आणि त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं या तलावामध्ये शोध घेतल्यानंतर या तिघांचेही मृतदेह आढळून आले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.